शहर उत्तरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेला भरभरून प्रतिसाद मिळाला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांची रविवारची प्रचार पदयात्रा दमाणीनगर, हौसेवस्ती, शेटेवस्ती, आमराई, मर्याई चौक, लक्ष्मीपेठ, थोबडेवस्ती, कोयनानगर, देगाव परिसर या भागातून काढण्यात आली. प्रारंभी मर्याई चौक इथं लक्ष्मी मंदिरात नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पूजा करून घोडेपीर बाबाचं दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेत नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी घोषणा देण्यात आल्या. पदयात्रेत तम्मा विटे, रिजवान गोलंदाज, मोहसिन शेख, इम्रान शेख, अकबर गोणक, संजय शिंदे, लखन भंडारे, शिरीष अण्णा सर्वगोड, शिरीष सर्वगोड, ज्ञानदेव उघडे, सचिन शितोळे, राजपाल सोनवणे, उमापती थडसरे, मुन्ना गाडे, विशाल सूर्यवंशी, युनुस अफ्तार, अयुब शेख यांच्यासह नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आनंद बाबूराव चंदनशिवे यांचं चिन्ह आहे गॅसची टाकी, आणि ही गॅसची टाकी 4 नंबरवर बटन आहे. तरी आता तुम्ही बघितलात की या पदयात्रेतून कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.